उंबराचे झाय। उंबराचे फिकस रेसी मोसा झाड़ खूब मोठे असते। या झाड़ाचे खोड पांढरट रंगाचे असते। याची पाने हिरव्या रंगाची असतात। या पानांचा आकार लांबट असतो। तसेच या झाडांच्या पानांवर फोडफड असतात। हे झाड साधारणपणे चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच असते। या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर लाल रंगाची होतात अनुक्रमणिका वैशिष्ट्ये या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे म्हणून याला औदुंबर असे म्हटले जाते हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा दर्शवते हे झाड जिथे असेल तिथे पाण्याचा साठा निर्माण होतो शिवाय हे चोवीस तास प्राणवायू हवेत सोडते या झाडाचे फूल कधीच दिसत नाही उंबर हेच याचे फूल उंबरामध्ये फुलाचे सर्व अवयव दिसतात उंबरात किडे असतात उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला जग हे बंदिशाला राजा परांजपे यांच्या जगाच्या पाठीवर चित्रपटातले लेगी धार्मिक महत्त्व या झाडाच्या सुकलेल्या काड्या होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात या झाडाची पूजा केली जाते औषधी उपयोग या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो गोवर उचकी अतिसार उन्हाळी मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे फुले व पाने उपयोगी पडतात इतर उपयोग उंबराची फळे खाता येतात याची पाने शेळी बकरी आवडीने खातात पक्षी या झाडाची फळे खातात या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात इतर माहिती अशा या पूजनीय बहुपयोगी झाडाचा बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो वैशिष्ट्ये व वापर उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला फळे साल गुरांना चारा म्हणून वापरतात उंबराचे झाड हे पक्षी कीटक खारी यांचे आवडते वस्तिस्थान असते माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे तीन याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात चार त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दहाचे शमन होते चार रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात आख्यायिका विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंब्यावर बसून केला त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला वृक्ष हा कृत्तिका नक्षत्राचा वृक्ष आहे